रस्त्यांवरील खड्डे बुजविणे ही सरकारची प्राथमिकता असून त्या दृष्टिकोनातून मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे. गणरायाचे आगमन लवकरच होणार असून कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा या दृष्टीने महामार्गावरील खड्डे लवकरात लवकर बुजविण्याचे आदेश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले होते. त्यानुसार मंत्री रवींद्र चव्हाण रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर शुक्रवारी आले आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी मुंबई गोवा महामार्गावरील रस्त्यांच्या कामांची पाहणी केली व रस्त्यांवरील खड्डे बुजवून गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व सुरक्षित करणे ही सरकारची प्राथमिकता आहे असे सांगितले. यावेळी भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार भरत शेठ गोगावले, भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, सरचिटणीस राजेश मपारा, युवा मोर्चा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अमित घाग यांच्यासह अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. आपल्या सर्वांना माहीतच आहे, आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, तो उपमुख्यमंत्री आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस सर, त्या दोघांच्या नेतृत्वामध्ये गतिमान सरकार असलं पाहिजे आणि जे विकासाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक पाऊल या सरकारचं असलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून या दोघांनी आम्हाला निर्देश दिले आहेत की कोकणामध्ये जाणाऱ्या प्रत्येक चाकरमान्याला जो खड्ड्यांमुळे रस्त्यामध्ये त्रास होतो आहे त्या त्रासापासून त्यांना मुक्त करायला हवं आणि म्हणून या कमी वेळामध्ये आपल्याला काय करता येतं म्हणून दोन कॉन्ट्रॅक्टर यामध्ये पूर्वी नेमले होते, आता 10 कॉन्ट्रॅक्टर यामध्ये आम्ही नेमले आहेत आणि एक नवीन टेक्नॉलॉजी यामध्ये लावण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. किती यश येईल मला आज माहिती नाही, परंतु आपण सर्वांनी प्रयोगशील असणं हे अत्यंत गरजेचं आहे म्हणून हा एक प्रयोग केला आहे. पूर्णच्या पूर्ण खड्डा पहिल्यांदा ड्राय करायचा आणि रेडीमेड मटेरियल त्यामध्ये टाकायचं आणि त्याला प्रेस करायचं. येणाऱ्या काळामध्ये ते अतिशय चांगल्या प्रकारे जर प्रेस झालं आणि थोडीशी उघड जर भेटली तर तो खड्डा अतिशय चांगल्या प्रकारे भरला जातो अशी ती टेक्नॉलॉजी आहे, करण्याचा प्रयत्न करतो आहे. नक्की यश गणपती बाप्पा आम्हाला देतो.